लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यातल्या तेरा जागांसाठी येत्या ते वीस मेला मतदान आहे पण आधीच्या चार टप्प्यामध्ये पार पडलेल्या पस्तीस जागांवर अजूनही मोठ्या प्रमाणात विश्लेषण होताना दिसतंय अनेक ओपिनियन पोल सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा होत आहेत कदाचित तुमच्या एखाद्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला किती जागा मिळतील महायुतीला किती जागा मिळतील याचे मेसेजेस आले असतील पण साधारणतः एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पस्तीस जागांवर नक्की कोण प्रभावी ठरलं कोणाचे चान्सेस जास्त आणि कमी आहेत तिथले लोक काय सांगतात स्थानिक पत्रकार नेमके कोणते अंदाज मांडतायत जाणून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात पहिल्या टप्प्यातल्या पूर्व विदर्भातल्या पाच जागांपासून पहिल्यांदा बोलूयात गडचिरोली चिमूर लोकसभेबद्दल गडचिरोलीची निवडणूक ही जास्त चर्चेत आली नसली तरी इथली लढत ही महत्वाची ठरली होती भाजपनं पुन्हा एकदा अशोक नेत्यांना मैदानात उतरवलेलं तर काँग्रेसनं माजी सनदी अधिकारी नामदेव किरसान यांना संधी दिलेली इथनं नामदेव उसेंडी यांनी केलेली बंडखोरी हा चर्चेचा विषय ठरला भाजपकडनं इथं नक्षलवाद हद्दपार केल्याचा तर काँग्रेसने तर रोजगाराचा मुद्दा हायलाईट केला होता जवळपास पासष्ट टक्के मतदान झालेल्या या मतदारसंघात लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नामदेव किरसान यांचं पारड जड राहील असं मत व्यक्त करण्यात येत आहे यानंतर येतो तो चंद्रपूर लोकसभा चंद्रपूर लोकसभेचा सामना हा भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असा झाला या निवडणुकीत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा भर होता तो त्यांनी केलेल्या विकास कामांवर तर प्रतिभा धानोरकर यांच्या मागे सहानुभूती होती कुणबी दलित आणि मुस्लिम मतांची काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना मिळालेली साथ तर इकडे मुनगंटीवार यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि मोदी फॅक्टर यामुळे चंद्रपूरची लढाई ही कट टू कट झाली असं म्हटलं जात आहे यानंतर येतो तो भंडारा गोंदिया लोकसभा या लोकसभेचा सामना हा भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे असा झाला भाजपच्या सुनील मेंढेंच्या विरोधात भंडाऱ्यात अँटी इन्कम्बन्सी होती पण काँग्रेसच्या उमेदवाराची निवड आहे असा सूर सुद्धा पाहायला मिळाला त्यामुळेच इथला मतदार भाजपकडे वळू शकतो अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या भाजपनं इथं राबवलेली बूथ लेवलची यंत्रणा अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांची सुनील मेंढेंना मिळालेली साथ यामुळे भंडारा गोंदियाच्या मैदानात भाजप ठरली आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात नाना पटोले जर मैदानात असते तर भंडारा गोंदिया लोकसभेचा निकाल वेगळा लागला असता असं मत इथल्या लोकांनी व्यक्त केलंय यानंतर येतो तो, तो रामटेक लोकसभा रामटेक बाबत बघायचं झालं तर रामटेक लोकसभेचा सामना हा काँग्रेस विरुद्ध शिंदे गट यांच्यामध्ये झाला होता काँग्रेसकडनं सुरुवातीला इथनं रश्मी बर्वेंना तिकीट देण्यात आलं पण त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळं काँग्रेसनं इथनं रश्मी बर्वेंचे पती श्यामसुंदर बर्वे यांना मैदानात आणलं तर शिंदे गटाकडून काँग्रेस पक्षातनं पक्षांतर केलेल्या राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं रामटेक लोकसभेची लढत ही चुरशीची झाली पण जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वेंनी केलेला आक्रमक प्रचार दलित मुस्लिम मतं काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता ग्रामीण भागात शिंदे गटाच्या विरोधात दिसून आलेला रोष आणि बर्वेंच्या पाठीमागं असणारी सुनील केदारांची ताकद यामुळे रामटेक लोकसभेत काँग्रेस यावेळी डाव साधू शकतो असं मत इथल्या स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केलंय यानंतर पहिल्या टप्प्यातला शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे नागपूर लोकसभा नागपूरची लढत झाली ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यात नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंसाठी अख्खी काँग्रेस एक झाली होती मल्लिकार्जुन खरगेनी देखील सभा घेतली होती पण नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षात नागपूरचा केलेला विकास त्यांची देशभरात असलेली प्रतिमा यामुळे नितीन गडकरी यांचं स्पार्ड जड असणार असं सांगण्यात येत आहे थोडक्यात पहिल्या टप्प्यात असणाऱ्या जागांवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यामध्ये पन्नास पन्नास टक्के वर्चस्व राहिलं असं पाहायला मिळत आता बोलूयात दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या आठ जागांबद्दल पहिल्यांदा माहिती घेऊयात ती वर्ध्याची वर्धा लोकसभेत यंदा भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे अशी लढत होती विशेष म्हणजे हा मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा होता पण शरद पवारांनी ती जागा आपल्याकडे खेचून घेतली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी वर्ध्यातनं काँग्रेस हद्दपार करायला मदत केली अशी टीका केली होती त्यामध्ये अमर काळे हे मूळचे काँग्रेसचे त्यांनी उमेदवारीसाठी पवार गटात प्रवेश केला होता त्यामुळे या सगळ्या सरमिसळमध्ये ही लढत अगदी काटेकी टक्कर आहे असं म्हटलं जाते यानंतर येतो तो, तो अमरावती लोकसभा अमरावतीमध्ये यंदा तिरंगी लढत होती भाजपच्या कमळ चिन्हावर नवनीत राणा काँग्रेसकडनं बळवंत वानखेडे आणि महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या प्रहारमधनं दिनेश भूप हे मैदानात होते अमित शहाच्या सभेवेळी बच्चू कडूंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता आणि दिनेश भूप हे मूळचे शिवसैनिक असल्यानं ते राणांची मतं घेतील अशा चर्चा आहेत त्यामुळे इथनं यशोमती ठाकूर यांच्यापासून ते राहुल गांधींनी जोर लावत बळवंत वानखेडे जड आहे असं इथलं लोकसभा अकोल्यात ने यंदा भाजपकडनं खासदार संजय धोत्रेंचे सुपुत्र अनुप धोत्रे काँग्रेसकडनं डॉक्टर अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मैदानात होते अभय पाटील यांच्यावरती संघाशी संबंधित असल्याचे आरोप झाले होते काँग्रेसच्या पाठिंब्यावर आंबेडकर जर उभे असते तर त्यांचे चान्सेस खासदारकीसाठी वाढले असते अशी चर्चा झाली मात्र काँग्रेस आणि वंचित मध्ये होणाऱ्या मतविभाजनामुळे अनुप धोत्रेंचे चान्सेस इथनं वाढलेले आहेत असं सांगण्यात येतंय यानंतर बोलूयात ते यान बुलढाणा लोकसभेबाबत इथनं तीन वेळा खासदार राहिलेल्या प्रतापराव जाधवांना शिंदेच्या शिवसेनेकडनं पुन्हा संधी मिळाली होती तर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडनं नरेंद्र खेडेकर हे मैदानात होते अपक्ष म्हणून रविकांत तुकर यांनी सुद्धा इथनं जोर लावला होता या मतदारसंघात शहरी भागात जाधव आणि खेडेकर हे चालले असून ग्रामीण भागात तुपकरांनी मतं घेतलीय असं सांगितलं जाते रविकांत तुपकरांनी नेमकी कोणाची मतं किती घेतली यावरती बुलढाणा नेमका कोण जिंकणार हे ठरणार आहे या शिवसेनेची असलेली ताकद पाहता ठाकरे आणि शिंदे दोघांचे उमेदवार इथं तुल्यबळ ठरलेत असं म्हटलं जाते यानंतर बोलूयात ते यवतमाळ वाशिम लोकसभेबाबत इथनं शिंदेच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील आणि ठाकरेंकडनं संजय देशमुख मैदानात होते विशेष म्हणजे यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळींचं तिकीट कापल्यामुळं इथं बरंच नाराजी नाट्य पाहायला मिळालं शिंदेनं इथनं जोर लावला असला तरी भावना गवळेंची नाराजी आणि शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या विदर्भातली जनता ही संजय देशमुख म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी राहिली असं तिथल्या लोकांचं म्हणणंय यानंतर बोलूयात ते परभणी लोकसभेबाबत परभणीमध्ये ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर असा थेट सामना झाला अजित पवार गटाच्या कोट्यातनं जानकरांना ही जागा देण्यात आली होती मोदींनी सुद्धा सभा घेत जानकरांचा आपला छोटा भाऊ असा उल्लेख केला होता इथली लढत मराठा विरुद्ध ओबीसी या धर्तीवर सुद्धा गाजली ठाकरेंच्या सेनेकडनं बाहेरचा उमेदवार म्हणून जानकरांच्या विरोधात चालवलेला नरेटिव्ह आणि ठाकरेंना मिळाली सहानुभूती यामुळे संजय उर्फ बंडू जाधव हे इथनं पुन्हा एकदा चान्स मारू शकतात असं इथलं स्थानिक पत्रकारांचं मत आहे यानंतर हिंगोली लोकसभेबाबत सांगायचं तर हिंगोलीमध्ये सुद्धा ठाकरेंची सेनाविरुद्ध शिंदेची शिवसेना असा थेट सामना झाला होता ठाकरेंनी हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिलेलं तर शिंदे सेनेनं सुरुवातीला हेमंत पाटलांना तिकीट दिलं आणि त्यानंतर भाजपच्या विरोधामुळे ते बदलून बाबूराव कदम कोहळीकर यांना मैदानात उतरवलं हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांचं तिकीट कापलं गेलं आणि जरांगे फॅक्टर यामुळे ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांचं हिंगोलीमध्ये पारड जड आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे तो म्हणजे नांदेडचा अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं इथनं काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांच्यासारख्या जुन्या चेहऱ्याला मैदानात उतरवलं तर भाजपनं इथनं प्रतापराव पाटील चिखलीकरांना तिकीट रिपीट केलं अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळं भाजपला ही लढाई सोपी वाटत होती पण नांदेड लोकसभा भाजपसाठी सोपी ठरली नाही मराठा विरोध सुद्धा चव्हाण आणि भाजपला सहन करावा लागला काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी त्यांना कडवं आव्हान दिलं पण सरते शेवटी अशोक चव्हाण यांचं नांदेड लोकसभेत असणारं काम आणि नेटवर्कच्या जोरावर ते कमळाला अच्छे दिनातील असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आता दुसऱ्या टप्प्यातल्या या आठ जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्या लढाईची जास्त चर्चा झाली दुसऱ्या टप्प्यात कमी झालेल्या मतदानाचा फटका नेमका कोणाला बसणार याची चर्चा सुद्धा या टप्प्यानंतर रंगवण्यात आली यानंतरचा महाराष्ट्रातला तिसरा टप्पा हा एकंदरीतच महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि सगळ्या पक्षांच्या दृष्टीनं महत्वाचा होता ज्यामध्ये तब्बल अकरा मतदारसंघांचा समावेश होता तर सुरुवात करूया ती कोल्हापूर लोकसभेपासून कोल्हापूर लोकसभेतनं काँग्रेसकडनं शाहू छत्रपती यांना महाविकास आघाडीकडनं मैदानात उतरवण्यात आलं तर गतवेळी खासदार झालेल्या संजय यांचे विश्वास यांच्यावरती मान गादीला पण मत मोदीला मान आणि मत दोन्ही गादीला अशा चर्चेवर कोल्हापूरची निवडणूक गाजली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंदेच्या शिलेदारासाठी सभा घेतली तर इकडं सतेज पाटलांनी स्वतः लक्ष घालत निवडणुकीत रंगत आणली दोन्ही उमेदवारांच्या मागे मोठी फौज लागली असली तरी शाहू छत्रपतींचं पारड कोल्हापुरात जड आहे असं तिथले पत्रकार सांगतात ते हातकणंगले लोकसभेबाबत हातकणंगलेतनं केलं तर स्वाभिमानीकडनं राजू शेट्टी हे निवडणुकीच्या मैदानात उतरले खर तर राजू शेट्टींना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल अशा चर्चा झाल्या बैठकाही झाल्या पण ठाकरेंनी त्यांना मशालवर लढण्याचा हट्ट केल्यानं शेट्टी शेवटी माघारी फिरले आणि स्वतंत्रपणे लढले इकडे शेवटच्या क्षणी सत्यजित पाटील सरोडकर यांच्यावरती विश्वास दाखवत तिसरा प्लेअर आणत ठाकरेंनी त्यांना संधी दिली त्यांच्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली जयंत पाटील सतेश पाटील यांनी चांगलंच काम केलं निवडणूक ही तिरंगी झाली या निवडणुकीत सरुडकरांची मशाल जोरदार चालली आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात खरी लढत ही दोन नंबर आणि तीन नंबर कोण राहणार याचीच चर्चा आहे असं देखील म्हटलं जात यानंतर बोलूयात ते सांगली लोकसभेबाबत खरंतर सांगली लोकसभा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात गाजलेला विषय काँग्रेसच्या जागेवर ठाकरेंनी डाव मारत आयात केलेल्या चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं भाजपने संजय काकांना पुन्हा उतरवलं तर नाराज झालेले विशाल पाटील नाही हो करत सरते शेवटी आखाड्यात आले खर तर ही निवडणूक तिरंगी न होता ती विशाल पाटील विरुद्ध संजय काका अशीच आहे असं म्हटलं जात आहे इथनं विशाल पाटलांच्या मागे छुप्या पद्धतीनं सगळी काँग्रेस उभी राहिली संजय काकांना भाजपच्याच नेत्या आणि कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचं सांगितलं जाते त्यामुळे सांगलीतनं विशाल पाटील तुल्यबळ ठरतील असं मत सध्या तिथले लोक व्यक्त करत आहेत उदयनराजेंना भाजपने सगळ्यात लेट तिकीट देऊन आधीच ही लढत अंतर्गत विरोधाची आहे असं स्पष्ट केलं होतं शरद पवार गटाने सुद्धा उमेदवारीच्या चर्चेचं गुराळ रंगवून सरतेशेवटी शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलं शशिकांत शिंदेवर झालेले आरोप अटकेची भीती याने ही निवडणूक रंगात आणली कराडमध्ये सभा घेऊन दक्षिण साताऱ्यासाठी भाजपने मोदींमार्फत जोर लावला पण फडणवीसांची सभेत असणारी अनुपस्थिती ही उदयनराजेंसोबतच्या सोबतच्या अंतर्गत संघर्षाच्या चर्चेला हवा देणारी ठरली शरद पवारांच्या सहानुभूतीच्या जोरावर इथं तुतारीचा आवाज येण्याची शक्यता आहे असं मत व्यक्त केलं जाते यानंतर येतो तो, तो माढा लोकसभा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा भाजपमधन बंडोखोरी करत पवारांचे जुने साथीदार असणारे मोहिते पाटील शरद पवारांकडे रिटर्न आले धैर्यशील मोहिते पाटलांना पवार गटाकडून तिकीट मिळालं दुसरीकडे विरोध असतानाही भाजपने रणजित निंबाळकरांवर विश्वास दाखवला फडणवीसांनी वैयक्तिकरित्या हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला मोदींच्या माळशिरस मधल्या सभेमध्ये त्यांनी शरद पवारांना टार्गेट केलं इथला सामना भाजपविरुद्ध शरद पवार असा झाला असला तरी मोहिते पाटीलच्या अस्तित्वाची लढाई आता नाही तर कधीच नाही या नोटवरती हा सामना गेला भाजपने जोर लावला असला तरी एकटं माशिरस वढून काढेल आणि तुतारीच इथं वाजेल अशी इथली परिस्थिती आहे असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे येतो तो, तो सोलापूर लोकसभा गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या हातातनं निसटलेल्या सोलापूरसाठी यंदा काँग्रेसने प्रणिती शिंदेंना मैदानात आणलं तर भाजपने नवख्या राम सातपुतेंना संधी दिली थोडक्यात माढा आणि सोलापूर अशा दोन्ही ठिकाणी फडणवीसांच्या टीम मध्ये असणाऱ्या नेत्यांना तिकीट मिळाली होती सुरुवातीला प्रणिती शिंदेचा प्रचार पाहता हा सामना एकतर्फी होणार असं बोललं गेलं पण शेवटच्या टप्प्यात झालेली मोदींची सभा योगींनी तेलुगू भाषिकांसाठी घेतलेली सभा या गोष्टींनी वातावरण फिरले अशा चर्चाय एकतर्फी वाटणारा हा सामना भाजपने शेवटच्या टप्प्यात रेसमध्ये आणलाय असं मत व्यक्त केलं जात आहे आता यानंतर बोलूयात ते लातूर लोकसभेबाबत अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या लातूरचा सामना हा भाजपच्या सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे असा होता काँग्रेसतर्फे काळगेंना तिकीट दिल्यानं भाजपसाठी लढाई सोपी आहे असं सुरुवातीला बोललं गेलं पण काँग्रेसने जंगम समाजातनं येणाऱ्या काळगेंना तिकीट देऊन खेळलेलं लिंगायत कार्ड असेल इथं चाललेला जरांगे फॅक्टर देशमुख परिवाराची लातूरच्या प्रचारात असणारी सक्रियता आणि सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कंबन्सी यामुळे या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या पथ्यावर पडल्या असं म्हटलं जाते पण भाजपने इथं मोदींची सभा घेऊन तितकाच प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे लातूरमध्ये काटेकी टक्कर झाली आहे अशा चर्चा चालू आहे या नंतर बोलूयात ते धाराशिव लोकसभेबाबत धाराशिवचा सामना हा ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील असा झाला भाजपमधून पक्षांतर करून अर्चना पाटील यांना अजित पवार गटानं तिकीट दिलं होतं ओमराजे निंबाळकरांचा धाराशिवमध्ये असणारा दांडगा संपर्क उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती आणि महायुतीत दिसलेला समन्वयाचा अभाव यामुळे धाराशिवमध्ये ठाकरेंची मशाल चालू शकते असं मत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात या मतदारसंघात अर्चना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुठंतरी त्या बॅकफूटला पडल्या असं देखील बोललं गेलं यानंतर बोलूयात ते बारामती लोकसभेबाबत फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाईचा पहिला अंक पाहायला मिळाला सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा शरद पवार गटाकडनं तर अजित पवार गटाकडनं सुनेत्रा पवार या मैदानात होत्या नणन भाऊजीची ही लढाई नक्की कोण जिंकणार यावरती राज्यभरातनं पैसा लागल्या अजित पवारांनी विकास कामं आणि अन्यायाचं नरेटिव्ह तर शरद पवारांनी ही लढाई भावनिकतेवरती नेलं असं बघायला मिळालं भाजपच्या नेत्यांनी किती काम केलं खडक वाचल्यात भाजपची मतं मिळाली का यावरती सुनेत्रा पवारांचं तर भोर पुरंदर भागातनं किती लीड घेणार यावरती सुप्रिया सुळेंचं भविष्य हे ठरणार आहे ही लढत अगदी कट टू कट झालेली असून महाविकास आघाडीवाले सुळेंचं तर महायुतीवाले सुनेत्र पवार जिंकणार अशी नावं घेताना दिसतात आता येऊयात ते कोकण पट्ट्यात कोकण पट्ट्यातल्या पार पडलेल्या दोन जागांमध्ये सुरुवातीला बोलूयात ते रायगड बाबत रायगड लोकसभेचा सामना अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्याच झाला अनंत गीते यांच्या मागे असणारा कुणबी समाज आणि ठाकरेंची सहानुभूती यामुळे गीते हे सुनील तटकरेंना जड दातील अशा चर्चा झाल्या पण तटकरेंनी खासदार असताना केलेली विकास कामं सगळ्या जाती धर्मात त्यांचा असणारा दांडगा जनसंपर्क आणि महायुतीने त्यांना दिलेली खंबीर साथ यामुळे सुनील तटकरे हे ठाकरेंच्या सहानुभूतीला रायगड लोकसभेत रोखू शकतील असं बोललं जाते या नंतर बोलूयात ते तिसऱ्या टप्प्यातील शेवटच्या मतदारसंघाबाबत म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे असा झाला यावेळी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं धनुष्य बाणावरून कोणताच उमेदवार उभा नव्हता इथला सामना यावेळी कट टू कट होईल अशा चर्चा झाल्या आणि निवडणुकीत सुद्धा तसं चित्र दिसलं ठाकरेंच्या विनायक राऊत यांच्याकडे सहानुभूती आणि जनसंपर्क होता तर नारायण राणे यांच्याकडे मोदींचा करिश्मा महायुतीच्या नेत्यांची साथ आणि स्वतःचा सा प्रभाव होता पण या लोकसभा मतदारसंघात अंतिम क्षणी वाढलेली मतदानाची टक्केवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार हा इथला कळीचा मुद्दा ठरणार आहे थोडक्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा सामना हा कट टू कट झालाय असं म्हटलं जात आहे यानंतर बोलूयात ते चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या अकरा लोकसभा मतदारसंघांबाबत पहिल्यांदा बोलू पुणे लोकसभेबाबत भाजपकडनं तिकिटाची अंतर्गत स्पर्धा मोहोळांनी जिंकली तर पुण्यातनं कसबा पॅटर्न गाजवणाऱ्या धंगेकरांना काँग्रेसने तिकीट देत पुण्याची हातात नसलेली जागा रेसमध्ये आणली मनसेतनं बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित कडनं उभे राहिले ते कोणाची मतं घेतात यावरती बऱ्याच चर्चा झाल्या काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर या लाईनवरती सामान्य पुणेकरांमध्ये धंगेकर प्रसिद्ध असल्याचं निरेशन बिल्ड करण्यात आलं तर मोहोळांनी प्रचारसभा बैठका महापौर असताना केलेली कामं आणि मोदी फॅक्टर यावरती ही निवडणूक लावून धरली मोदी आणि राहुल गांधींच्या सभांनी पुण्याची निवडणूक चर्चेत आणली कोथरूड मध्ये जास्त झालेलं मतदान आणि मोदींच्या चेहऱ्यावर भाजपने राबवलेली यंत्रणा या जोरावरती मोघळांचे चान्सेस धंगेकरांपेक्षा जास्त आहेत असं मत पत्रकार नोंदवताना दिसत आता बोलूयात ते मावळ लोकसभेबाबत मावळमध्ये काय झालं तर मावळ लोकसभेचा सामना हा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा झाला शिंदे गटाकडनं इथनं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिकीट रिपीट झालं तर ठाकरे गटानं या पक्षप्रवेश केलेल्या नेत्याला तिकीट दिलं शिंदे गटाच्या बारणेंनी केलेली विकास कामं असणारा शहरी भागातला आणि महायुतीची ताकद यामुळे बारणेंचं पारड सुरुवातीला जड मांडलं जात होतं पण मावळमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या सहानुभूतीनं संजीव वाघेरे रेसमध्ये आलेत असं म्हटलं जाते या सगळ्यात मावळ लोकसभेत शेवटी वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण मावळ लोकसभेत धनुष्यबाण आणि मशालीमध्ये कट टू कट फाईट झालीय असं बोललं जाते आता येऊयात ते शिरूर लोकसभेकडे शिरूरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना झाला बारामतीनंतर पवार विरुद्ध पवार होणारी ही दुसरी लढत होती अमोल कोल्हे आणि आढळरावांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरनं इथलं वातावरण चांगलंच तापलं होतं स्थानिक मुद्द्यांवरतीच ही निवडणूक लढली गेली असं पाहायला मिळालं अजित पवार आणि आढळरावांसोबत आमदार नेत्यांची फौज होती तर कोल्हेंच्या पवारांची सहानुभूती आणि गेल्या पाच वर्षांचा अनुभव होता शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक जातीवर सुद्धा गेली होती ग्रामीण भागात कोल्हेंचा वर्चस्व राहिला असून शहरी भागांवर आढळरावांची मदार होती आता इथनं वरकरणी अमोल कोल्हे वरचट ठरतील असा अंदाज तिथले लोक व्यक्त करताना दिसतात यानंतर जाऊयात ते नगर लोकसभेकडे नगरमध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीकडे उमेदवारच नव्हता पण निलेश लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली भाजपनं सुजय विखेंवर पुन्हा विश्वास दाखवला नगरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात इंग्रजी भाषेवर दुसरा घराणेशाहीवाला अशा गोष्टींवरती प्रचार केंद्रित झाला मोदींनी विखेंसाठी सभा घेत वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला तर लंकेंसाठी अमोल कोल्हे सुप्रिया सुळे शरद पवार सगळ्यांनी जोरदारपणे प्रचार केला जयंत पाटील सुद्धा मैदानात होते नगरमध्ये शेवटच्या एक ते दोन दिवसात घडलेल्या काही घडामोडींमुळे वारं एकाकडे फिरलेलं नसून काटेकी टक्कर आहे असं म्हटलं जाते बोलूया ते शिर्डी लोकसभेबाबत शिर्डीमध्ये शिंदेच्या सेनेकडनं पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे ठाकरेंकडनं भाऊसाहेब वागचोरे तर वंचितकडनं उत्कर्षा रूपवते मैदानात होत्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्या आणि दलितांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या उत्कर्षा रूपवते शिर्डीमध्ये गेम चेंजिंग फॅक्टर ठरू शकतात असं म्हटलं जाते तसंच लोखंडे यांचा मतदारसंघाशी नसलेला कनेक्ट आणि वागचोरे यांचं वय हे दोन्ही प्रमुख मुद्दे असल्यामुळे इथं शिर्डीमध्ये टफ फाईट आहे असं म्हटलं जाते आता यानंतर हो येऊयात ते राज्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या लोक बीड लोकसभेकडं बीड लोकसभेकडं सगळ्यांचंच लक्ष लागून होत भाजपकडनं बीड लोकसभेतनं पंकजा मुंडेंना मैदानात उतरवण्यात आलं प्रीतम मुंडेंचं तिकीट इथे कट झालं तर शरद पवार गटाकडनं बजरंग बप्पा सोनावणे हे उभे होते बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशी जी पारंपारिक लढाई होती ती यावेळी पुन्हा एकदा दिसून आली पण यामध्ये जास्तीची भर घातली ती जरांगी फॅक्टरनं बीडची लढाई मराठा विरुद्ध ओबीसी अशीच झाली पण एकंदरीत बीडची मराठा विरुद्ध ओबीसीची लोकसंख्या पाहता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अगदी कट टू कट फाईट झालीये असं म्हटलं जात आहे यानंतर बोलूयात ते संभाजीनगर लोकसभेबाबत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे वर्षी सुद्धा संभाजीनगरचा सामना तिरंगी झाला ठाकरेंकडनं चंद्रकांत खैरे शिंदेकडनं संदीपान भुमरे आणि एमआयएम कडनं इम्तियाज जलील हे संभाजीनगरमधनं मैदानात होते सुरुवातीपासूनच संभाजीनगरमध्ये चुरशीची लढत होईल असं म्हटलं जात होतं संभाजीनगरमध्ये झालेली दलित आणि मुस्लिम मतांची विभागणी जरांगी फॅक्टर यामुळे तिन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची फाईट झालीय कोणत्याही एका उमेदवाराचा निश्चित प्रभाव हा संभाजीनगर मध्ये अधोरेखित झालेला नाहीये असं मत तिथल्या पत्रकारांनी व्यक्त केलंय यानंतर येतो तो जालना लोकसभा जालना लोकसभेचा सामना दुरंगी न होता तो तिरंगी झाला भाजपकडनं रावसाहेब दानवे काँग्रेसकडनं कल्याण काळे तर अपक्ष म्हणून इथनं मराठा आंदोलक मंगेश साबळे निवडणुकीत होते रावसाहेब दानवेंच्या विरोधात पाच टमची अँटी इन्कम्बन्सी असली तरी काँग्रेसचा प्रचारात नसलेला जोर आणि मंगेश साबळे यांनी काँग्रेसकडे जाणारी मराठा मतं आपल्याकडे खेचून घेतल्यानं याचा अंतिम फायदा भाजपच्या दानवेंना होईल असं मत इथले पत्रकार व्यक्त करतात त्यामुळे जालना लोकसभेत दानवे आपल्या खासदारकीचा षटकार मारतील असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे यानंतर येतो तो, तो जळगाव लोकसभा जळगाव लोकसभेचा सामना यावेळी भाजप विरुद्ध ठाकरे गटाचा झाला भाजपनं जळगावचे खासदार उन्मेश पाटलांचं तिकीट कापलं आणि स्मिता वाघ यांना ते तिकीट दिलं त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेश पाटलांनी करण पवारांसह ठाकरे गटात प्रवेश केला ठाकरे गटानं जळगावातनं करण पवारांना तिकीट दिलं त्यामुळे जळगावचा सामना अत्यंत चुरशीचा सा झालाय पण भाजपच्या स्मिता वाघ यांच्या पाठीमागं असणारी गिरीश महाजनांची ताकद इथलं भाजपचं नेटवर्क आणि ठाकरे गटाची इथं पुरेशी ताकद नसणं यामुळे जळगावचा गट भाजप सर करू शकतो असं मत इथल्या लोकांनी व्यक्त केलेलं आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या आणखी एका मतदारसंघाबाबत बोलायचं तो म्हणजे रावेर लोकसभा रावेर लोकसभेतनं भाजपनं रक्षा खडसेना तिसऱ्यांदा तिकीट रिपीट केलं तर शरद पवार गटानं इथन नवख्या श्रीराम पाटलांना मैदानात उतरवलं जातीय समीकरणावर बोलायचं तर इथली लढत ओबीसी विरुद्ध मराठा अशी झाली पण रक्षा खडसेंच्या मागे असलेली महाजनांची ताकद एकनाथ खडसेंनी केलेला आपल्या सुनेचा प्रचार आणि समोरचा उमेदवार राजकीय दृष्ट्या कमजोर असणं यामुळे रक्षा खडसे रावेरमध्ये आघाडीवरती राहतील अशा चर्चा होताना दिसत आहेत यानंतर बोलूयात ते नंदुरबार लोकसभेबाबत बा। नंदुरबारचा सामना भाजपच्या दोन टमच्या खासदार हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी असा झाला सुरुवातीला इथनं हिना गावित यांचं पारडं जड होतं पण अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या नंदुरबार मध्ये काँग्रेसने चालवलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह प्रियंका गांधींनी नंदुरबारमध्ये सभा घेऊन फिरवलेलं वातावरण आणि हिना त्यांच्या विरोधात असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीमुळे अगदी शेवटच्या टप्प्यात नवख्या असणाऱ्या गोवाल पाडवींचं पारड नंदुरबार मधनं जड झाले असं मत व्यक्त केलं जात आहे थोडक्यात काय तर पहिल्या दोन्ही टप्प्यात अगदी पन्नास पन्नास टक्के झालेल्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्यात तिसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडी आघाडीवरती गेली असं म्हटलं गेलं चौथ्या टप्प्यात भाजपने पुन्हा कमबॅक केलेलं असून पाचव्या टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठीही भविष्य ठरवणारी लढत असणार आहे हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं या पस्तीस जागांमध्ये नेमकं कोण वरच ठरेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा